अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आदिवासींच्या हक्क व अधिकारांच्या लढ्यासाठी वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्रातील विविध आदिवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे आदिवासी हक्क परिषद घेण्यात आली। फैजपूर येथील मधुकरराव चौधरी क्रीडा संकुलन म्युनिसिपल हायस्कूल मैदान या ठिकाणी माननीय खासदार तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली। राष्ट्रीय संरक्षक आमदार डॉक्टर हिरालाल अलाबा हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते। याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी तसेच विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पार्लमेंटच्या उद्घाटनाबरोबर इतर राजकीय विषयांवर आपली मते मांडली। Thank you.
सरकार जर गेलं आणि दुसरं सरकार आलं वरती तर या पार्लमेंटचं पुन्हा उद्घाटन केलं जाईल. दाते हे पर्णवाचं उद्घाटन जे झालं आहे ते मला अथोराईज वाटत नाही. बिलकुल नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीला तुम्ही डावलू शकत नाही. पार्लमेंट मी जसं म्हटलं प्रेसिडेंटच्या स्पीचची सुरुवात होती नवीन गठीत झालं त्याही वेळेस आणि प्रत्येक वर्षाचं ज्यावेळेस नवीन पार्लमेंट सुरुवात होतं ते प्रेसिडेंटच्या स्पीचने सुरुवात होतं. त्यांचा चित्तमाल हा त्याला पाहिजे ही भूमिका आमची. आदिवासी बजेट एक संकल्पना तुम्ही या ठिकाणी बोलणार नक्की काय संकल्पना आदिवासींचं असणारं संविधानाने असं म्हटलं बजेट पेश करताना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे ते बजेट पेश केलं पाहिजे. आता 6 लाख कोटी महाराष्ट्राचं बजेट आहे असं शासन म्हणत आहे. 7.5% आपण असं जर त्या ठिकाणी पाहिलं तर 70,000 कोटी जे आहे हे आदिवासींवर खर्च झाले पाहिजेत. हे प्रोव्हिजन होतं नाही असं नाही पण डिसेंबर महिन्यामध्ये या 70 कोटीपैकी 7 कोटी हे पूर्णपणे डायव्हर्ट केल्या जातात वेगवेगळ्या खात्यामध्ये आणि आदिवासींना त्यांच्या हक्कापासून त्या ठिकाणी वंचित ठेवलं जातं आणि म्हणून याच्यासाठी आदिवासींनी लढलं पाहिजे हे आव्हान मी दिलं. अजून एक आपल्या भाषणामध्ये मुद्दा होता की आदिवासी हिंदू मानत नाहीत किंवा आदिवासी हा हिंदू नाही हे संविधानामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यांचा असणारा वेगळा धर्म त्याच्यासाठी वेगळा कायदा करण्यात यावा हे नमूद करण्यात आलेलं आहे. त्यासाठी आपण पुढे काय त्यासाठी आमचं म्हणणं असं आहे की एकतर आदिवासींसाठी कायदा करा आणि त्यांचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण तुम्ही असणारा तसंच्या तसं ठेवा. ज्याला काँग्रेसही तयार नाही आहे आणि RSS BJP-सुद्धा तयार नाही आहे दोघं एक आहे ह्या प्रश्नावरती एक आहे. अजून एक मुद्दा आहे राजकीय भूमिका काय असणार आहे पुढच्या तर वंचित बहुजनाकडची कारण आपण फक्त माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा महाराष्ट्र विकास आघाडीमधल्या बापात बापा लेखात लेखी होत्या म्हणून आम्ही भूमिका घेऊ. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN न्यूज ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा.